विद्यार्थी मित्रांनो आपण घटक तर्क व अनुमान यामध्ये उपघटक वेळ व घड्याळ हा पाहत आहोत. या वेळ व घड्याळावरचे काठिण्य पातळीवरचे प्रश्न आपल्याला पेपर मध्ये कसे विचारतात त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, एका घड्याळात 7 ठोके पडण्यासाठी 42 सेकंद लागतात तर 5 ठोके पडण्यासाठी किती वेळ लागेल. आपल्याकडे परीक्षेमध्ये एकूण 4 पर्याय असतात. पर्याय क्रमांक 1 18 सेकंद, पर्याय क्रमांक 2 30 सेकंद, पर्याय क्रमांक 3 21 सेकंद आणि पर्याय क्रमांक 4 28 सेकंद. या पद्धतीने आपल्याला पर्याय दिले असतात, परंतु काठिण्य पातळीवरचे प्रश्न जरी असले तरी आपण ते सोप्या पद्धतीने सोप्या ट्रिक्स वापरून कसे सोडवू शकतो ते आपण काय करणार त्या ठिकाणी पाहणार आहोत. प्रथमतः उत्तर शोधण्यासाठी आपल्याला काय करायचंय, किती ठोके दिलेले आहेत, 7 ठोके दिलेले आहेत. मग आपण काय करूया, 7 उभ्या रेषा काढून घेऊया, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 अशा 7 उभ्या रेषा आपण काय केल्या, काढून घेतल्या. पहा आता या 7 उभ्या रेषांमध्ये 2 रेषांमधला जो भाग आहे तो किती आहे ते आपल्याला मोजायचंय. पहा 2 उभ्या रेषेमधले भाग, हा पहिला भाग, हा दुसरा भाग, हा तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा भाग. म्हणजे या 7 रेषेमध्ये एकूण 6 भाग आहे. आता किती सेकंद झाले 7 ठोक्यामध्ये, 42 सेकंद झाले. पा 42 भागिले किती भाग आहेत, 6 भाग आहेत. 42 भागिले 6 बरोबर काय निघेल आपल्या, एका ठोक्याला लागणारे सेकंद, एका ठोक्याला लागणारे सेकंद. मग किती होईल बरं, 26 7 42 म्हणजे 7 सेकंद. एका ठोक्याला किती सेकंद लागतात बाळांनो, 7 सेकंद लागतात. आता 5 ठोक्यांसाठी लागणारे सेकंद आपल्याला काय करायचे, काढायचे. पा त्यासाठी आपण काय करूया, किती ठोके आहेत आपल्याकडे, 5 ठोके. मग पुन्हा एकदा 1, 2, 3, 4 आणि 5 5 अशा उभ्या रेषा काढून घेतल्या. त्या उभ्या रेषेमध्ये किती, 2 रेषेमध्ये किती भाग आहेत, 1, 2, 3 आणि 4 भाग येतात. पा मग पा एका ठोक्यासाठी किती वेळ लागतोय, 7 सेकंद. म्हणजे 7 गुणिले किती, हे भाग किती येत, 4 भाग आहे. 7 गुणिले 4 बरोबर 7 चौक किती रे, 28. म्हणजे 28 एवढं उत्तर आला. 28 सेकंद म्हणजे 5 ठोके पडण्यासाठी 28 सेकंद एवढा वेळ लागेल. परंतु आपल्याकडे पर्याय कोणता आहे, 28 सेकंद पर्याय आहे का, आहे. पर्याय क्रमांक 4 28 सेकंद, हे झालं आपलं उत्तर.